ठाण्यातील भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष राजेश मढवी यांच्या मार्फत महिला भगिनींनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत राखी पाठवण्यात आली आहे. भारत वासियों की और उसमें खास करके हमारी बहनों के भाई के रूप में मनोगत ये मुझे लगता है पहला प्रधानमंत्री है जो इतनी बड़ी कार्य कर रहे हैं कि बहनों के मनोगत अपने भाई के प्रति क्या है कि भाई अपने बहनों के लिए क्या कर सकता है तो ये जानना चाहता है और उस रीति से उन्होंने अपना आगे का संकल्प वो आगे करेंगे केंद्र आणि राज्यातील सरकारने कन्या माता भगिनींसाठी अनेक योजनांची आखणी केली. याकरिता या उपक्रमासाठी आपला पाठिंबा देण्यासाठी 92 27 19 22 71 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आपला सहभाग नोंदवा. केंद्र आणि राज्यातील सरकारने कन्या माता भगिनींसाठी अनेक योजनांची आखणी केली. उज्ज्वलाच्या माध्यमातून घराघरात स्वयंपाकाचा गॅस पोहोचवला. 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एसटीचा प्रवास मोफत सुरू झाला. माझी कन्या भाग्यश्री सारख्या योजनांनी स्त्रीचा सन्मान वाढविला. महिलांच्या आरोग्यासाठी अस्मिता योजना प्रारंभ झाली. युवतींसाठी वसतिगृह उभारण्यात आले. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह तयार झाले. पुनर्विवाह झाला तरी सेवानिवृत्ती वेतन देण्याचा निर्णय झाला. महिला बचत गटांनी तर इंटर सरसला. अशा एक ना अनेक योजनांमधून आज त्यांनी विविध लाभ दिले जात आहे. बरेच काही केले आहे आणि बरेच काही करायचं आहे. पण एक नक्की की या कामाची प्रेरणा माझ्या सर्व भगिनी आहेत. सर्व भगिनींना रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्याच विश्वासाचा पुनरुच्चार करण्यासाठी हा लेखन प्रपंच आपली साथ या विकासात्मक वाटचालीत यापुढेही राहील या विश्वासासह खूप खूप शुभेच्छा. आपलाच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. या प्रत्येक बहिणीचा एक मेसेज पाठवलेला आहे की ताई तू मला शक्ती दे आणि तुझे काही समस्या असेल मी तुला पत्र देतो. त्या पत्रावर तू तुझ्या कुठल्याही समस्या असेल त्या मला तुझी रात्री आणि त्या समस्यांचा दोन माझ्याकडे पाठव. मी नक्कीच त्याच्यातून तुला मार्ग काढून कार्य करेन अशी छान कल्पना. त्यासाठी त्यांनी रक्षाबंधन ह्या सणानिमित्त मला प्रत्येक स्त्रीला पत्र लिहून त्याच्याकडून राखी मागवली आहे. प्रतिनिधी चंदन पाटील सह आधार न्यूज. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी